लोणावळा स्टेशन वरती तुम्हाला हे असे पिक्चर पॉइंट केलेले आहेत. आई वॉज टॉकिंग अबाउट दिस, अगर मैं मेरा ग्रेस को लेके आता तो मैं भी ऐसे चले जाता. ग्रेट सक्सेस गाइस. प्लान मध्ये थोड़ा सा चेंज आहे. आता तुम्ही एक मुलगी बघितलात मागे, तिला मे बी हाय बीपी झालंय की माहित नाही. शी वॉन्टेड वॉटर सो मैंने मेरा पानी बॉटल दिया उसको. ऐसे ही भाग भाग के मेरे चैनल पे जाना, सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना. Look at that beautiful, gorgeous waterfall. And guys, welcome back to my YouTube channel. नागेश द व्लॉगर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजा असायला पाहिजे. आणि मी नागेशवर स्वागत करतो तुमचं माझ्या नव्या कोऱ्या ट्रेकच्या व्लॉग मध्ये. आणि आज मी जातोय लोणावळा. आय एम नॉट गोइंग ऑन अ बाईक राईड, आय कॅन एक ठाणे रिटर्न. इंद्रायणी एक्सप्रेस थोड्याच वेळात येते इकडे. न्यू फ्रेंड, न्यू सब्सक्राइबर. रीच लोणावळा स्टेशन गाइस. गितीश अंदर से आ रहे हैं. रीच लोणावळा स्टेशन यू कैन फाइंड. और बारिश चालू है यहाँ पे. लोणावळा स्टेशन वरती तुम्हाला हे असे पिक्चर पॉइंट केलेले आहेत. इथे एक आहे, तिथे एक आहे, त्या साइडला आहे. तर तुम्ही लोणावळा स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर असे फोटो इथे क्लिक करू शकता. उदेवाडीच्या आधी 8 किलोमीटर जाते ना. हा खोपोलीचा रस्ता आहे आणि इथून आपल्याला आता राईड घ्यायचं आहे. हा सेम रस्ता राजमाची आणि कातालदार वॉटरफॉलच्या बेस कॅम्पपर्यंत जातो. गाईज यू विल फाइंड डेला ॲडव्हेंचर रिसॉर्ट हियर. दिस इज द लास्ट स्टॉप आणि यहाँ से पूरा ऑफ रोड आहे. 8 किलोमीटर चलना है अभी. आय वॉज टॉकिंग अबाउट दिस, अगर मैं मेरा ग्रेस को लेके आता तो मे बी ऐसे चले जाता. आणि आता इथून आपल्याला चालत जायचं आहे उदेवाडीपर्यंत, त्याच्यानंतर परत राजमाची. आम्ही कन्फर्म नाही आहे राजमाचीला जाऊ की काटालदार वॉटरफॉल, पण आपण बघू. ऑलमोस्ट आता आपला ट्रेक सुरू झालेला आहे टुवर्ड्स राजमाची फोर्ट. राजमाचीला जाण्यासाठी तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे जो की आम्ही जातो आहे आणि दुसरा रस्ता आहे कर्जतवरून. जे लोक हायली ट्रेन ट्रेकर आहेत ते लोक कर्जतवरून असेंड करतात. देख रहे हो आप, एकदम स्पेशल स्पॉट है, पाणी झरना जा रहा है. अब क्या एडवेंचर होता अगर मैं ग्रेस को लेके यहाँ पे आता तो. ऐसा काटो भरी रस्तों से ट्रैक है अपना, मस्त काय प्रचंड मनमोहन घेऊन जाणारे हे दृश्य आहे. और यहाँ पे वॉटर क्रॉसिंग है. गितीश तो गया है और अभी मेरे शूज पूरे भीग जाएंगे ऐसा लग रहा है. नहीं भीग गए, ये ग्रेट सक्सेस. फुल एडवेंचर लाइफ है, एडवेंचर. And I'm really missing my bike. एक नंबर गाइज. ये देखो बाइकर लोग यहाँ पर मस्त राइड करते हुए जा रहे यहाँ से. सीरियसली गाइज पीछे का व्यू देखो कितना मस्त है. और ये सब बाइकर्स लोग जा रहे हैं ना तो मेरे को मेरा बाइक का बहुत याद आ रहा है. आई एम मिसिंग, ऐसा लग रहा था अगर वो किरण का मतलब मेरे फ्रेंड का कन्फर्म नहीं होता ना तो मैं बाइक लेके आता पक्का. और नेक्स्ट संडे, उसके नेक्स्ट संडे बाद मैं आऊँगा ज़रूर. गाइस अनदर वाटर क्रॉसिंग. और यहाँ पे पैर रखने के लिए जगह है. टैडंग टैडंग टैडंग. शॉट लेने के बाद फिर ऐसे भाग के आके कैमरा लेके जाना पड़ता. थोड़ा सा ऑफ रोड आणि थोड़ा सा डांबरी रस्ता इकडे आहे आणि मस्त ट्रेक आता हाफ झालेला आहे आपला कंप्लीट. का
पाताळधरा 1 किलोमीटर, पनसराय 3.5 आणि उदेवाडी 6 किलोमीटर आणि राजमाची इथून आहे 10 किलोमीटर. आणि हा स्ट्रेट वे रस्ता उदेवाडी आणि राजमाचीला जातो. तर आपण आता डिसाईड करू पाताळधरा वॉटरफॉल जायचं की राजमाची जायचं. खूप सुंदर अप्रतिम असे नजारे आम्हाला या ट्रेकच्या इकडे दिसत आहेत. आय थिंक हा लास्ट पॉईंट आहे पार्किंगचा, बिकॉज सगळ्या गाड्या इथे पार्क होतात. राजमाची फोर्ट इज 8 किलोमीटर फ्रॉम दिस चेक पोस्ट पॉईंट अँड इट विल टेक 2 to 3 hours टू रीच द फोर्ट. गाईज प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे, बिकॉज माझ्यासोबत जे येणार होते 8 लोक त्यांचा प्लॅन चेंज झाला ट्रेन मिस झाल्यामुळे. ते लोक लोहगडला गेलेत आणि आता मी आणि गीतीश आहे. तर आमचा प्लॅन राजमाचीला जायचा होता, पण डिस्टन्स अजून 10 किलोमीटर आहे इथून आणि ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागणार. सो इथे लेफ्ट साईडला रस्ता गेला आहे पाताळधरा म्हणून वॉटरफॉल आहे. इथून फक्त 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर आता आम्ही दोघं प्लॅन चेंज करून पाताळधरा वॉटरफॉलच्या इकडे जाणार आहोत आणि मे बी नेक्स्ट संडे या नेक्स्ट ट्रेक आपण बाईक राईड करून राजमाचीला व्हिजिट करूया. फॉलो मी गाईज. ये देखो यहाँ से बहुत गंदा ऍडव्हेंचर चालू हो गया अपना. अरे देखो गिर गया. पुणे जाएंगे, वाकर जाएंगे सब लोग. अपना दोस्त भी पुणे में रहता है सचिन. आया नहीं है, टांग दी थी आज, साइड पे काम है बोल के चला गया इधर से. एवढा घाण आणि बेकार ऑफ रोड आहे ना. हे ऑफ रोड नाही आहे, ट्रेल आहे पाताळधरा वॉटरफॉलला जाण्यासाठी. 2 तास लागतात असं बोलतात हे लोक, बट आय डोंट नो किती टाईम लागेल. गाईस ऐसी ट्रेक है पूरा 2 घंटा चलना है. ऑलरेडी एक मोठा ग्रुप त्या साईडला जातोय. आय थिंक जिथे रेड रिबिन बांधलेली होती हा रस्ता इंडिकेट करतो असं मला वाटतं. आणि सूर्य मस्त निघालाय, मजा येते. सोबत खूप सारे लोक आहेत आपल्या मागे, 30-40, 35-40. गाईज ये देखो कितना भीड आहे यहाँ पे. गाईज मी शर्ट काढलाय बिकॉज खूप गरम होते इकडे आणि पाऊस पण पडत नाही. सो खूप डिसेंट आहे एकदम. आता तुम्ही एक मुलगी बघितलात मागे, तिला मे बी हाय बी पी झालंय की माहीत नाही. शी वॉन्टेड वॉटर, सो मैंने मेरा पाणी बॉटल दिया उसको पीने के लिए. गाईज नागेश्वर सबके काम आता है. गाईज इसे कहते हैं एडवेंचर. आता इथून आपल्याला ऑलमोस्ट 1/2 तास 20 ते 30 मिनिटं लागणार आहेत पाताळधरा वॉटरफॉल पोहोचण्यासाठी. गाईज इसे बोलते खडा ॲडव्हेंचर. अगर व्हिडिओ आता तक देखले तो सबस्क्राइब करो, लाईक करो, शेअर करो, कमेंट करो. ब्लॉगर मिस मेट ब्लॉगर. एकच मिनिट थांबा. लैंडमार्क इंडिकेशन. गाइस जिसने भी बॉटल लगाया बड़ा अच्छा काम किया है. ये देखो ऐसे बॉटल लगाया रस्ते में जो आपल्याला रस्ते इंडिकेट करतो आपण बरोबर दिशेने जातोय की नाही ते आपल्याला कळतं. भाग भाग के मेरे चैनल पे जाना, सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना. ओह माय गॉड गाइस गिरते गिरते बचा हूं मैं. आ जाओ फॉलो मी फॉर 20 मिनट. नेचर्स कॉल. लुक एट दैट ब्यूटीफुल गॉर्जियस वॉटरफॉल. एंड
पातळधरा वॉटरफॉल आणि मे बी तो राजमाची पॉइंट आहे आणि तिकडेच कुठेतरी श्रीवर्धने आणि मानरंजन फोर्ट असेल. गाइस इफ यू सी उधर रॅपलिंग चालू आहे. आप वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ये वीडियो बनाते बनाते गिर गया नीचे. गाइज मी नवीन सब्सक्राइबर बनले. हे पुण्याचे सगळे वाकडचे मित्र आहेत. यस गाइज गाइज वहां पे कुछ तो है वो लोग देख रहे हैं वहां पे. आणि काही लोक इकडे खूप लवून आले दारू पिऊन. दारू पिऊन नको जाऊ रे इकडे. रस्ता एवढा घाण आहे. पाय घसरून पडलात आणि मेलात. काय घेणार तुमचे आई वडील तुमचं. सो सेफ या. दोन ते पाच मिनिट रेस्ट करू आणि परत असेंडिंग चालू करू. यो गाइस थोडं जास्तच हे एकदम असं स्टीफ आहे. गाइस फुल ऑन भीड. फुल ऑन भीड. आणि आपला चेकपोस्ट येईल. सो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो इकडे तुम्ही ऑटोने येऊ शकता. टाटा सुमो हायर करू शकता किंवा 4x4 आहे कारण ऑफ रोड आहे. आणि सोबतच तुम्ही तुमची स्वतःची बाईक वगैरे असेल ॲडव्हेंचर जशी माझ्याकडे आहे ग्रेस एक्सपल्स 204V ती घेऊन येऊ शकता. अनफॉर्च्युनेटली आज मी घेऊन नाही आलो पण एक दोन वीकमध्ये पक्का बाईक राईड करेन. मोठं व्लॉग बनवेल इकडे. एक नंबर. हो 4x4 गाईज मजा तो ये लोग ले रे ऑफ रोड करके. काश माझ्याकडे पण अशी 4x4 असायला हवी होती ज्याने मी पण असा मस्त ऑफ रोड केला असता. आणि आता ऑलमोस्ट 15 मिनिटं झालेत आम्ही चालतो चेकपोस्टपासून टुवर्ड्स डेला ॲडव्हेंचर स्पॉट. आणि आता तिथून मध्ये काय इंटरेस्टिंग भेटलं तर भेटू नाहीतर डायरेक्ट लोणावळा स्टेशनला भेटू. यो अँड देर आर मोर बायकर्स गोईंग फ्रॉम दिस साईड. सिरियसली ऐसा गाडी आहे. झुप करके जा भेंडी मजा करो. एक नंबर. ओके चलो थँक्स. ॲक्च्युली अभी मी यांना लिफ्ट मागितली. हे आम्हाला ॲक्च्युली बसा बोलत होते पण तिथे थोडं प्लास्टिक होतं तर आम्ही बोललो तुटेल वगैरे तुम्ही जा एन्जॉय करा आम्ही चालत येऊ. हां साईडला तो बोललो त्याचे फक्त वन डेचे ना काहीतरी 1500 रुपयात बोलला तो. मित्रांनो आपल्याला एक शॉर्ट स्पिन भेटले. या भावांनी आपल्याला राईड दिले. ॲक्च्युली आम्ही चालत येत होतो आणि आम्हाला रिक्षा भेटली नाही कारण रिक्षावाला एक तास सांगत होता. तर आम्ही यांच्या कारमधून लोणावळा स्टेशनला जातो आहे आणि थँक्यू सो मच. आमचे आरामात आरामात.
रुको वो गाड़ी पीछे आ रहा है क्या है, इस गाड़ी अटक गया है इधर, पिकअप पिकअप नहीं हो रहा है, एक नंबर। गाइस देखो कितना गर्दी हो गई इधर। अरे मेरा बैग वो कार में है। गाइस एक्चुअली यहाँ पे थोड़ा स्टीफ रास्ता है ना, तो कार ऐसा चढ़ नहीं रही है, रिवर्स आ रही है, तो अभी हम लोग जा रहे हैं उधर। हाँ विंडो खाली करना, मी सांगतो। गाइस एकदम फालतूगिरी केली आहे लोकांनी आणि ट्रॅफिक जाम करून टाकलं, तिथे खूप वेळ लागेल आपल्याला बाहेर निघायला। अरे नया रहेगा वो, उसको पता नहीं है। गाइस आता मला दर्शील पाटील ने इथे सोडले, हा स्ट्रेट रस्ता लोणावळा स्टेशनला जातो। आणि थँक यू सो मच, आमचे ऑलमोस्ट 300 ते 400 रुपये वाचवले त्यांनी, जस्ट बिकॉज आम्ही त्याला गाडीबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली की गाडीचा रस्ता कसा आहे असा तसा, तर त्याने आम्हाला रस्त्यामध्ये पिकअप केलं। गाइस ये देखो चलन काटले जा रहे हैं, एक नंबर। ऑलमोस्ट 3-4 फोटो लेके अपलोड कर दिया है ट्रैफिक हवलदार ने। जल्दी हटो, जल्दी हटो वहां से, जल्दी हटो। आपली सकाळची पहिली चाय, एक नंबर। फोन चार्जिंग पे है बट ये नाश्ता है हमारा, जस्ट एक स्मॉल ब्रेक झाला, नाश्ता ब्रेक। आणि इथे समोर तुम्हाला लोणावळा बस स्टॉप आहे आणि त्याच्या थोडंसं पुढे लेफ्टला जाल तर लोणावळा रेल्वे स्टेशन येतं, तर आता आपण रेल्वे स्टेशनच्या इथे भेटू। लोणावळ्यामध्ये बघा, रायवूड गार्डन आहे, लोणावळा लेक आहे, भुशी डॅम आहे, लायन्स पॉईंट आहे, कून वॉटरफॉल्स, नारायणी धाम, राजमाची गार्डन, सनसेट पॉईंट, कार्ला केव्ज, भाजे केव्ज, लोहगड फोर्ट अँड पावना डॅम, इतना सब आहे। हायवेवरून तुम्ही असा मेन रेल्वे स्टेशनला याल इकडे आणि हा रस्ता टायगर पॉईंटला जातो। तर आता मी आणि गीतीश फटाफट रेल्वे स्टेशनला पोहोचू, थोडंसं रेस्ट घेतल्यानंतर चालताना एकदम मस्त वाटतं, पाय दुखत नाही आहेत। अँड फायनली वी हॅव रीच लोणावळा स्टेशन, ब्रदर्स अँड सिस्टर्स। लोणावळा स्टेशनवरती किती मोठा पाऊस पडतो तुम्ही बघा, तुफान बारिश सुरू झालेली आहे। आणि आम्हाला ट्रेन आहे नेक्स्ट 4:45 ची, तोपर्यंत इथे एक पण ट्रेन नाही आहे। लुक एट दिस स्टेशन, ये एकदम स्वच्छ और सुंदर रेल्वे स्टेशन का बाथरूम मुझे मिला है लोणावळा पे। ट्रेन यायला अजून एक तास आहे म्हणून मी आणि हा इथे लोणावळामध्ये टाइमपास करतोय। या साईडला ब्लॉगर देखणं बोलतोय। नमस्कार मित्रांनो, तुम्ही याला ओळखलं असेल, हा आपल्याला ट्रेनमध्ये भेटलेला माहिती आहे, हा तो आहे लास्ट 5-6 ब्लॉकच्या आधीचा मित्र, इथे भेटला आता, स्टार्टिंग निघली होती ब्लॉक। पीछे पीछे पळून पळून ट्रेन पकडले, ही ट्रेन कर्जत नाही, कल्याणला थांबते। आपल्याला आता जनरल डब्यामध्ये जायचं, किटीश मागच्या डब्यामध्ये चाललंय। अरे उत्तर में तो दो ट्रेन, तेरी कैचअप कर लिया मेरे साथ, अभी ही ट्रेन से उतर के अपन लोकल ट्रेन पे चढ़ते हैं। 12051 जन शताब्दी डेक्कन एक्सप्रेस है ही, ज्या ट्रेन ने आम्ही आलोय। ऑलमोस्ट अजून 30 मिनिटांमध्ये पोहोचू आपण। संध्याकाळी खायला चिकन आणि भाकरी घेतल्यात मी आता, आणि घरी पोहोचेल 2 मिनिटांमध्ये। ट्रॅक कम्प्लिटेड, मस्त कुजलं आणि आता फटफट फ्रेश होतो। भाई साहब ये देखो, दिनभर शूज पहनने की नुकसान। सेम या पायाला काहीच नाही झालंय, फक्त एक ठिकाणी झालंय। कातळधर वॉटरफॉल ट्रेक करायचा प्लॅन सक्सेसफुली कम्प्लीट केलाय आणि मस्त मजा आली मला। अजून खूप सारे माझ्यासोबत मित्र असते ना, अजून मी एन्जॉय केला असता, बट स्टील ओके। ट्रेनमध्ये पण मित्र बनवले, तुम्ही बघितलं असेल, वॉटरफॉलच्या इकडे पण मित्र बनवले, तुम्ही बघितलं असेल, आणि वॉटरफॉलच्या इथे खूप सारांना मी माझा चॅनल प्रमोट केले, ते लोक आता सबस्क्राईब करतील, त्यांना मला व्हिडिओ सेंड करायचे आहेत। आणि
दैट्स इट। आता जेवण करतो आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओचा थोडाही पार्ट आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि टिल देन टेक केअर, बाय बाय। आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही राहा, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ। बाय 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 बाय, गुड नाईट। यो, पीसी ऑन झालेला आहे, रॅम फक्त रिमूव्ह केली आणि रॅम थोडीशी क्लीन करून ॲड केली, चालू झालं आहे पीसी। फटफट डेटा कॉपी करतो, व्हिडिओ एडिट करतो आणि लगेच अपलोड करतो। बाय। Only I can make a change, slowly take a step today, I will never be